França! Yeso! Voi șeți au David D'Artagnan-ai! Mi-a dat păjei! Voi șeți au David D'Artagnan-ai! Mi-a dat păjei! I-a diris un joc David D'Artagnan-ai! Mi-a dat păjei! Paran cu cea doctor, vă lăsa bombe în Franța! Yeso! Ei, bază-le, fă-ne, 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 Jalapto! Jalapto! Jalapto!
सर दीड वर्ष झालं आम्ही संघर्ष करतोय आता तुम्ही म्हटलात की आपण थोडा वेळ वेळ लागेल वगैरे बारके ऑफिस समोर आम्ही सहा वेळेस समोरून उपोषण केलंय 8 जूनला आमचं धरणे आंदोलन संपलंय 59 दिवस धरणे आंदोलन केलंय चितून मंत्रालयातून आम्हाला बारकीकडे बोर्ड दाखवलं जातंय बारकी मंत्रालयात बोर्ड दाखवतंय मुख्यमंत्री साहेब सांगतायत की आपण सुमत भांगेना सांगू 28 तारखेला तुमचा विषय होणार आहे आणि भांगे साहेब सुद्धा सांगतायत की दीड वर्ष झालं आम्हाला की आम्ही तुमचं काम करतोय बरोबर नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये आमचा विषय डावला जातोय साठी तुम्ही आताच म्हणता की आपल्याला थोडा वेळ लागेल पण आम्हाला आता तडजोड नको काही नको आम्हाला आता रिझल्ट पाहिजे
بريات لوكاني تجاوب مثلا होत नसेल तर मुलांचं म्हणणं आता ते तरी आम्हाला सांगते की मला 80 वर तरी नका ठेवू आम्हाला आता आम्हाला पैशासाठी ही नाहीये ती न्याय हवा म्हणजे जर ज्या सारथी सारथी ज्योतीसाठी जसे सेम लागू झालं आम्हाला आपलेच विद्यार्थी त्यांना लागू झालं ते सेम पार्टीला लागू हवं इतकंच म्हणणं सेम रेफरन्स नाही होत तर सांगू नका की तुमचं होणार आहे पण आश्वासन देऊ नका हे बऱ्याच लोकांच्या पत्र आहेत सर सगळ्या डिटेल सर हे बघा फॉलोअप बघा हे फॉलोअप बघा हे कमी आहे بريس لوكانا سر تنچا ایکسپائر جھالیلے سر
खूप जबाबदारी असलेला सर आणि सर त्यांच्या लॅबची फी सर कमीत कमी महिन्याला सर 40 ते 50 हजार रुपये कुठून द्यायचं सर ह्या मुलाने शिक्षणासाठी भांडतोय कुठून द्यायचं सर शिक्षणासाठी भांडतोय आमचा हक्क आणि अधिकार कुठला झेंडा झेंडा दांडण्यासाठी काय भांडत शिक्षणासाठी भांडणार काय असं आमच्याकडे ऍक्ट प्रमाणे आम्ही मागणी करतोय जे की सारथी महाज्योतीला दिलं जाते तर आम्हाला का देत नाही मागासवर्गीय विद्यार्थी आहोत म्हणून आमच्यावर अन्याय असं शासन करावं लागलंय तर आम्ही कुणाकडे दाद मागायचं तुम्ही सांगा बरं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे सर मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री महोदयांची कारण प्रशासनाची कारण दोघे सेक्रेटरी ते निगेटिव्ह करायचं काम करत आहे ते आमच्या केबिनला गेल्यानंतर ते आम्हाला बोलायला पण तयार नाही ढकलून देतात ते अशा पद्धतीचं आमच्यासोबत वागणूक चालू आहे आज मुख्यमंत्री साहेबांसोबत आमची बैठक लागली तर ठीक जर तुम्ही आम्हाला इथनं गेलो आम्ही उद्या येऊ उद्या नाहीतर आम्ही पण आमची तुम्हाला जर मी आता त्यांना सांगते जर ह्यांना भेट देता येत नसेल ना तर या सगळ्यांना अरेस्ट करा आणि मग पोलीस स्टेशनमध्ये मी सांगते अरेस्ट करा आणि सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये मुख्यमंत्र्याला भेटा कारण संविधानिक मार्गाने लढा देणारा जर न्याय मिळत नसेल तर ठीक आहे ना आम्ही साहेब स्वतः मी मुख्यमंत्र्यांना भेटलो विशेष कानावरती दिला त्यांच्या त्यांनी पीएनना सांगितलं विषय नोट डाऊन करून घेण्यासाठी आणि जाणीव करून देण्यासाठी सांगितलं मग आम्हाला दुर्लक्ष का करताय तुम्ही वेळच्या वेळी आम्ही भेटलो साहेबांना पण असं पण नाहीये की बाबा आलोय आम्ही या ठिकाणी थांबलोय असं आमचा हेतू नाही सर आम्ही थकलोय खूप सर तोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार आम्ही वांगे साहेबांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना काय त्यांचे फार्म हाऊस आणि शेत्या वगैरे विकून काय ते पैसे आम्हाला ते असं नाही सांगणार आमच्या हक्कात आहे हक्काचं आम्ही जाणार नाही एकदा आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला तर भांगेला पण रस्त्यावर इथं मुलाखत द्यायला आम्ही अजून समाज म्हणून लोक आले परवा दिवशी प्रशासनाने आम्ही योग्य वेळी योग्य कारवाई करावी ऐकलं सगळं आता माझं ऐकलं प्रश्न आहे त्यांचा निर्णय तुमचा भाग झाला आमचा पण कायदा आहे अनावश्यक तुम्हाला जास्त काही बसता येणार नाही आता प्रश्न आहे सगळीकडे जमावबंदी आल्या पाच सध्या तुम्ही आपण खाली आम्ही खाली बसून घेतोय रस्ता रस्ता एका साईडला बसतो नाही तुमचे कपडे खराब होतील आपण अभिवादन करून घेऊ आधी बाबासाहेब आतमध्ये आणि मग सगळ्यांना एकदम अरेस्ट करतात आमचा पाहुणचार करा पैसे
सकाळपासून काही ना प्रवास करून काही ना करता पोरं आले दखल घेतलीच पाहिजे प्रशासनासाठी मोठा इशारा आहे पुढच्या आंदोलनाचा त्यांनी आता जागे झाले पाहिजे निर्णय घ्यायला पाहिजे समाज म्हणून आपल्याकडे समाज रस्त्यावर उतरेल मग या विद्यार्थ्यांनी सर 28 एप्रिलला बीओजीची मीटिंग झाली आमचा विषय डावलला 40-50 पोलीस आमच्या अंगावर पडले त्या दिवशी उदय म्हणाले असते आम्हाला मंदिर बांधायचं चंदा द्या लगेच भेटले असते मी स्पष्ट बोलते शिक्षणासाठी पैसा नाही सरकारकडे लाइटिंग करण्यासाठी लाइटिंग डिस्को सारखी मुंबई करायला यांच्याकडे पैसा आहे स्वतःच्या जाहिराती करायला पैसा आहे यांच्याकडे चायना लाइटिंग मोठे मोठे होर्डिंग लावायला यांच्याकडे पैसा आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पैसा नाही सरकारकडे गांधी सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायक मोडल्या रूढीच्या परंपरा दिग्गजेच तूच सकल न्यायदायक सर तुम्हाला एक विनंती आहे गांधी सर आहेत ना ते त्यांच्याकडे फाईल आली का सर लिखून देतो हा विषय माझ्याकडे अधिकारी उपस्थित ते काय बोलतील त्याच्यावर तुम्हाला मला सर्वांना वरिष्ठ अधिकारी आहेत आणि तुम्हाला केल्यावर अधिकारी येतील तिकडे फोन मध्ये रेकॉर्ड राहील त्याचं सगळं बाबा मी पण वरिष्ठ अधिकारी की बाबा तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे आलं असं काही आणि प्रश्न ज्यांच्या ज्या खात्याचं त्या खात्यात तुम्ही उत्तर द्यायला बांधले आपण अभिवादन करून येऊ सर अभिवादन परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पाच लोक सर पाच लोक थांबा बर नाही 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 सर नाही देत नाही देत ऐकलं ना आणि आपल्या मॅडम मॅडम आहे तिकडे बाजूला साईडला साईडला पुढे पुढे विचारा आम्ही तुम्हाला काय बोललोय का साईडला उभं केलं थांबायला बरोबर आहे बघा ते संगीता मॅडमचा एकदा प्रश्न करा ना फोन त्यांना ते बोलतात आम्ही काय नाही करत आहे येऊ द्या त्यांना अरे हे बघा त्यांना बघा पोलिसांचं अजिबात ते तुमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तुम्ही जर उद्या आतमध्ये गेले किंवा काय झालं मुंबई मॅडम हॅलो यांच्यावरती पोलीस प्रशासन आहेत का तिथं आता
या ऐका बरं या साहेबांना त्यांना एकदा सांगा की तिथून बोलवलंय म्हणा मला साहेबांना बोलायला लावा एकदा जे जे पोलीस अधिकारी आहेत ना त्यांना बोलायला लावा लावाय साहेबांना सर बोला त्यांना नको बोलू ते बोलतात ते बोलतात बरं ते बोलतायत म्हणलं हॅलो डॉक्युमेंट्स घेऊन या म्हणा नमस्कार सर आम्ही जल समाधी घ्यायला लागलो पुन्हा छत्री बंद पाणी जमा होत छत्रीने पाणी जमा.